इयत्ता पाचवी विषय इतिहास धडा पहिला इतिहास म्हणजे काय चला सोडवूया प्रश्न उत्तरे। प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। इतिहास हा केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही। प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही या ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात। आ स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे। ई इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आहे आणि अनिष्ट काय आहे यांचा अभ्यास करणे शक्य होते। प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा। अ इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिले जात नाही। भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणण्याचा प्रयोग करणं शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो। आवश्यकनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असं म्हटलं जातं। आ गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात। संकल्प चित्र पूर्ण करा। इतिहास कोणाचा माझा शाळेचा गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा जगाचा आणि मानवी संस्कृती। प्रश्न पाचवा पुढील तक्त्यात इतिहासांच्या साधनांचे वर्गीकरण करा। खाली इतिहासांचे सर्व साधने दिलेली आहेत आणि आपल्याला त्याचे तीन रकान्यांमध्ये वर्गीकरण करा। भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका।